भगवंत कशासाठी हवा, मला एका माणसाने प्रश्न विचारला होता. तुम्ही सांगता श्री स्वामी नाम घ्या स्वामी नाम घ्या, पण मग स्वामीदेव हवेत कशाला, भगवंत कशासाठी हवा, तो तुला मला दृष्टीच पडत नाही. म्हटलं हो, तुला दृष्टीच पडत नाही म्हणजे इतरांना पडत नाही असा भाग नाही पहिली गोष्ट, मात्र भगवंत कशासाठी हवा. तर आपलं साध्य जे आहे ते प्राप्त करण्याचं प्रभावी साधन कोणतं असेल, तर ते आहे विचार. विचार हे साध्य प्राप्त करण्याचं प्रभावी साधन आहे. आणि विचार माझ्याकडे कोणत्या प्रकारचे यावेत यावर माझं स्वतःचं नियंत्रण नाही. मी स्वतःच्या मनामध्ये विचार निर्माण करू शकत नाही. होय, तसं झालं असं काय केलं असतं, प्रत्येकाने चांगलेच विचार मनामध्ये निर्माण केले असते. आणि चांगले विचार चांगल्या आचारांना उत्पन्न करतात, म्हणजे विचारानुसार आचार निर्माण होतो, त्यानुसार कर्म घडतात. म्हणजे प्रत्येकाकडून चांगलीच कर्म घडली असती, सत्कर्म घडली असती, आणि प्रत्येकाला उत्तम असं फळ मिळालं असतं. पण तसं होत नाही, तसं होत नाही, कारण प्रत्येकाकडे उत्तम विचार येत नाहीत. मनामध्ये अनेक विचार येत राहतात, असंख्य प्रकारचे विचार येतात. आणि त्या सगळ्या विचारांना जर आपण मनामध्ये साठवून ठेवलं तर काय होतं, तर मन जे आहे ना ते गांगरून जातं. जसं आपण कॉम्प्युटर युग आहे, आता कॉम्प्युटरमध्ये किती गोष्टी सेव्ह करायच्या याला सुद्धा मर्यादा आहे. अगणित गोष्टी जर आपण सेव्ह करत गेलो तर एक वेळ अशी येते की त्याची मेमरी फुल होते आणि कॉम्प्युटर हँग होतो. मनाचं सुद्धा तसंच आहे. मनाच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला विचारांना डिलीट करता आलं पाहिजे. कोणते विचार आपण सेव्ह करायचे आणि कोणते विचार आपण डिलीट करायचे हे आपल्याला जमायला हवं, आणि ते योग्य वेळी जमायला हवं. ते जर जमलं तर मनामध्ये गोंधळ निर्माण होत नाही आणि मन चुकीच्या दिशेने जात नाही. मग आता आपण म्हणाल, इथे भगवंताचं काय काम आहे, स्वामींचं काय काम आहे इथे, तर विचार जो आहे तोच परमात्मा आहे. कुठल्याही क्रियेचं मूळ विचारामध्ये आहे. क्रिया कोणाच्या मार्फत घडते, तर प्रकृतीच्या मार्फत घडते. आणि विचार जो आहे तो मला परब्रह्माकडून मिळतो, परमात्म्याकडून मिळतो. त्यामुळे उत्तम विचार मला हवा असेल तर मी श्री स्वामी चरण धरावे, मी भगवंताच्या सान्निध्यात राहावं, उपवास करावा. उपवास या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो. उपवास म्हणजे उपाशी राहणं असं लोकांना वाटतं, तसं नाही. उपवास म्हणजे जवळ राहणं, भगवंताच्या जवळ राहणं, भगवंताच्या सान्निध्यात राहणं. स्वामी माझ्या सोबत असतील म्हणजेच मी स्वतःला स्वामींच्या सान्निध्यात ठेवलं, कारण ते सातत्यानं माझ्या सोबतच आहेत. कारण श्री स्वामीदेव हा परब्रह्माचा पूर्ण अवतार आहे, आणि परब्रह्म जे आहे ते प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्ण भरलेलंच आहे. ते माझ्यामध्ये आहे, ते आपल्यामध्ये आहे, ते सजीव निर्जीवामध्ये आहे. म्हणजेच परब्रह्म माझ्यासोबत आहे, मात्र मी स्वतःला त्याच्या सन्निध करत नाही, कारण माझं मन जे आहे ते सातत्यानं बहिर्मुख झालेलं आहे आणि ते बाहेर धावतंय. भगवंत कशासाठी हवा, तर भगवंताच्या सान्निध्यात मी राहिलो तर माझ्याकडे उत्तम प्रकारचे विचार येतात. धामसेवेला या का उपस्थित राहायचं, तर ही धामसेवा जी आहे ती मला उत्तम विचारांच्या दिशेने घेऊन जाते. होय, आता आपण इथे बसलेलो आहोत, आपल्या मनामध्ये वाईट विचार नाही येत. इथे विश्व बंधुत्वाचाच विचार निर्माण होतो, वाईट विचार नाही येत. विकार माझ्या मनावर इथे आक्रमण करू शकत नाहीत, कारण माझं मन जे आहे ते मी स्वामी चरणावर ठेवलं आहे आणि मी स्वतःला स्वामींच्या सन्निध केलं आहे. मी जेव्हा स्वतःला स्वामींच्या सन्निध करतो त्यावेळेला वाईट गोष्टी माझ्यावर आक्रमण करण्याची हिंमतच करत नाही. म्हणून भगवंत का हवा, तर मला उत्तम विचार माझ्याकडे तो वळवतो. कारण प्रत्येकाकडे सारखे विचार येत नाहीत. यामध्ये काय होतं, आपण मोबाईल वापरतो. आता माझ्याकडे कोणत्या कंपनीचं कार्ड आहे त्यानुसार मला तिथे नेट प्राप्त होतं, मला संलग्नता प्राप्त होते. एखाद्या ठिकाणी एखाद्या कंपनीचा टॉवर असेल आणि दुसऱ्याच कंपनीचा जर मोबाईल घेऊन मी तिथे उभा राहिलो तर मला तिथे आपण म्हणतो रेंज नाही, मला रेंज नाही, कारण कार्ड वेगळं आहे, संलग्नता वेगळी आहे. तसंच आहे,
सगळेच संलग्न आहेत, पण प्रत्येकाची संलग्नता जी आहे त्यातली पातळी जी आणि तीव्रता जी आहे ती भिन्न आहे. त्यामुळे सगळ्यांकडे सारखे विचार येत नाहीत, कारण रिसिव्हिंग स्टेशन जे आहे आपल्याकडे ते वेगळं आहे, ते वेगळं आहे. एखाद्याकडे फक्त चांगलेच विचार येतात, फक्त चांगले विचार कोणाकडेच येत नाहीत, पण एखाद्याकडे होतं असं सातत्याने येतात, काही वेळाने वाईट विचार येतात. मग त्या विचारांवर आपल्याला त्या विचारांचं स्कॅनिंग करता आलं पाहिजे. म्हणजेच मगाशी जे म्हटलं तसं की चांगले विचार सेव्ह करावे, वाईट विचार किंवा आपल्याला नको असलेले विचार आपण डिलीट करावे. हे सेव्हिंग आणि डिलीट करणं जर आपल्याला उत्तम रीतीने जमलं तर मनाचं व्यवस्थापन आपण उत्तम रीतीने करू शकतो. मग हे जमायचं असेल तर काय करायला हवं? तर आपण सातत्यानं स्वामीनामाचा आस्वाद घ्यावा, स्वामीनामातील आनंद घ्यावा. ते झालं की मुळातच वाईट विचार माझ्यावर कमी प्रमाणात आक्रमण करतात आणि ते आक्रमण करणं सोडतात. चांगले विचार माझ्याकडे प्रवाहित होतात आणि मी आनंदाच्या दिशेने मार्गक्रमण करतो. होय, कारण आनंद, सुख, समाधान या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्याकडेच आहेत. मात्र काय होतं, माझ्यावर अज्ञानाचा एवढा प्रचंड पगडा आहे, मी आतमध्ये स्वतःकडे काहीही न शोधता मी सगळं काही बाहेर शोधायला जातो आणि शेवटी मी जीवनामध्ये निराश होतो. नैराश्य का येतं? कारण मी योग्य दिशेने क्रमण करत नाही. योग्य दिशेने जर क्रमण करायचं असेल तर भगवंताच्या सन्निध व्हावं, म्हणजेच आपण उपवास करावा, भगवंताच्या संगतीत राहावं, स्वामी नामामध्ये राहावं, स्वामींच्या चरणाशी राहावं, स्वामींच्या सान्निध्यात स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करावा. ते घडलं तर निश्चितपणे आपल्या जीवनाची महापदयात्रा जी आहे ती सार्थकी लागते, ती सफल होते. आणि मोक्ष प्राप्त जरी नाही झाला तरी मोक्ष प्राप्तीच्या दिशेनं आपलं क्रमण होतं, निश्चितपणे होतं.